नमस्कार, मी धनंजय शिंदे, सारोमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आज 18 मार्च सकाळचे 7 झाले। आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते माजी खासदार दिलीप गांधी यांचे दिल्लीत उपचारादरम्यान निधन झाले। बुधवारी पहाटे 3:30 सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला। आज त्यांच्या पार्थिवावर नगरमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत। अकोले तालुक्यातील राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या मंडळींची भाषणे ऐकली। माझ्या विधानसभेतील पराभवाचा आता उलगडा झाला असून जे आपले कधी नव्हतेच ते काल उघडे पडले, अशी टीका अकोलेचे माजी आमदार वैभव पिचड यांनी सीताराम पाटील गायकर यांचे नाव न घेता केली। दरम्यान राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांना काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने काँग्रेस प्रवेशाचे निमंत्रण दिले, मात्र पिचड यांनी याबाबत स्पष्ट बोलणे टाळल्याचे समजते। राहुरी तालुक्यातील 12 नांदूरच्या 20 तरुणाला लोणीत आणून त्याच्याच 2 मित्रांनी दगडाने ठेचून क्रूर हत्या केली। ही घटना मंगळवारी रात्री घडली। लोणी पोलिसांनी हत्या झालेल्या अनोळखी तरुणाची ओळख पटवत काही तासांत आरोपींना अटक केली। अर्जुन अनिल पवार असे मृत तरुणाचे नाव आहे। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत असलेल्या सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रस येथील कृषी संशोधन केंद्रात विकसित केलेल्या KDS 992 हे सोयाबीन पिकाचे वाण राष्ट्रीय पातळीवर प्रसारित करण्यात आले आहे। दक्षिण भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा व आंध्र प्रदेश या 5 राज्यांत या वाणाच्या लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे। येत्या 11 एप्रिल पासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा सुरू होणार आहेत। याबाबतचे माहितीपत्रक विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने प्रसिद्ध केले असून त्यात रविवारी सुद्धा परीक्षा घेतल्या जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। अहमदनगर जिल्ह्यात बुधवारी 611 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर बरे झालेल्या 323 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला। सध्या 2,667 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। या होत्या ठळक घडामोडी। सविस्तर बातम्यांसाठी वाचत रहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत .com या संकेतस्थळाला। नमस्कार।